जिले में पानी की समस्या कई गांवों में गंभीर हो रही है और पटोदा तालुका के चिंचोली के निवासियों को पानी की गंभीर कमी का सामना करना पड़ रहा है। गांव में केवल एक ही हैंडपंप है, इस वजह से इस साल पानी की किल्लत हो रही है। दो साल पहले अच्छी बारिश से पानी की समस्या का समाधान हो गया था, लेकिन इस साल पानी की समस्या गंभीर हो गई है। माझं नाव निर्मला सुनील सांगळे, राहणार चिंचोली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। पाण्याची इतकी टंचाई आहे की सकाळी, म्हणजे सकाळीच नाही तर रात्री 12 वाजल्यापासून तर सूर्य उगुसर सारखा हापशा 24 तास चालू आहे। पाण्यामुळे काहीच, म्हणजे एकदम असं दम लागणं किंवा त्रास होणं, आजारी पडणं, हे पण ह्या पाण्यामुळं चालू झालं आहे। एक एक वेळेस तास तास भर थांबून दोन हंडे पाण्याचे भरावं लागते। पाण्याचा प्रश्न मिटवलाच पाहिजे ना प्रत्येक गाव, म्हणजे गावामध्ये हे करून। आमची एवढीच इच्छा आहे की हे पाणी आणि हे येणारं जे सांडपाणी ते सगळं हापशामध्ये, मग ते हापशामध्ये मुलं आजारी पडणार, ते म्हणजे व्यक्तीने प्यायचं, घरातले आजारी पडणार, मग हे पाण्याचं पण काहीतरी बघितलं पाहिजे आणि ह्या पिण्याच्या पाण्याची पण सुविधा काहीतरी केली पाहिजे, आमची एवढी इच्छा आहे। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।